सरकारने बाजार समिती नियमन मुक्ती बाबत निर्णय घेऊन काढलेल्या आदेशांविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत. आजचा हा बंद एका दिवसाचा लाक्षणिक बंद असला तरी पुढील दोन दिवस देखील बाजार समितीचे व्यवहार सुट्टीमुळे ठप्प राहणार आहेत. केंद्राच्या बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयामुळे बाजार समित्यांचा उत्पन्नाचा स्रोत बंद होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतरही समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे या संपात बाजार समितीचे सर्व कर्मचारी देखील सहभागी झाले. या कायद्यामुळे शेतकरी बाजार समितीच्या बाहेर देशात कुठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकतो. या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. बाजार समितीला खरेदी विक्रीच्या माध्यमातून मार्केट फी मिळते, त्यावर पाणी फिरले जाणार आहे. याशिवाय बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व रक्कम मिळण्याची हमी असते. मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात, मात्र बाजार समितीच्या बाहेर होणारे व्यवहार शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचे राहणार नाही. त्यामुळे बाजार समिती नियमन मुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांच्या देखील फायद्याचा नाही. शिवाय यात बाजार समितीच्या अस्तित्वावर कुरट चालवली जाणार आहे. त्यामुळे केंद्राने या निर्णयाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे अशी मागणी बाजार समिती संचालकांनी केलेली आहे. नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बाजार समिती आणि बाजार समितीचे कर्मचारी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने आज केंद्र शासनाने जो 5/6/2020 रोजी जो कायदा केलेला आहे नियमन मुक्तीचा, त्याच्या विरोधार्थ त्याच्यामध्ये बदल व्हावे या दृष्टिकोनातून एक लाक्षणिक बंदचा निर्णय महाराष्ट्र मध्ये घेण्यात आलेला आहे. आज संपूर्ण बाजार समित्या बंद ठेवून त्याचा एक निषेध आणि त्या कायद्यामध्ये बदल व्हावा म्हणून आजचा हा बंद संपूर्ण बाजार समिती सभापती, कर्मचारी, शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे. सर्वप्रथम मी शेतकऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी या बंदमध्ये सहभागी सहकार्य करून आम्हाला या ठिकाणी ही व्यवस्था उभी करण्यासाठी जी पाठबळ दिलेलं आहे. आज आमची आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे, केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला, की त्यांनी या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या आधी या व्यवस्थेच्या संदर्भामधली जी परिस्थिती आहे आणि त्या संदर्भामधल्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या समजून घेऊन त्या ऐकून नंतर कायद्याच्या स्वरूपामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर ही व्यवस्था मोडकळीस येत असेल आणि शेतकऱ्याचं अहित होत असेल तर त्याच्यामध्ये काही बदलही स्वीकारले पाहिजे. या पद्धतीचा एक आमचा विनंतीचे निवेदन आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सर्व बाजार समितीचे सभापती, संचालक आणि त्या ठिकाणी कर्मचारी देणार आहे. हजारो लाखो कर्मचारी या व्यवस्थेमध्ये आज काम करत आहे. लाखो त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या सोबत जे काही दलाल आहे, जे काही व्यापारी आहे त्या ठिकाणी काम करत आहे आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीचा कायदा जर अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली आणि त्या पद्धतीनं जर झालं तर ही व्यवस्था मोडल्या जाईल. बाजार समित्यांना त्यांचं उत्पन्न जे आहे ते सेसच्या माध्यमातून मिळते आणि उद्या जर त्याचं उत्पन्न थांबलं आणि शेतकऱ्यांना जो न्याय द्यायची भूमिका राहते की शेतकऱ्यांचा एक विश्वास या व्यवस्थेवर आहे आणि मार्केटमध्ये जर भाव पडले तर मार्केट कमिटीमध्ये जर त्या ठिकाणी हर्रास सुरू केली आणि त्या ठिकाणी खरेदी विक्री सुरू केली तर ते भावसुद्धा अनेकदा वाढतात आणि ते भाव त्या ठिकाणी टिकून राहतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यातून न्याय मिळतो. वजनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी बाजार समितीमध्ये येतात, त्यावेळेस आम्ही कारवाई करतो. परंतु या कायद्यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाला कुठेही आता कुठल्याही व्यापाऱ्यावर किंवा कुठल्याही चुकीचं काम करणाऱ्या माणसावर कारवाई करता येणार नाही, त्याचं नियंत्रण त्याच्यावर राहणार नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान त्या माध्यमातून होईल. आमची आपल्या माध्यमातून विनंती एवढीच राहील की हा आमचा एक छोटासा इशारा आहे, याच्यानंतरही या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी ही व्यवस्था उभी राहिली पाहिजे म्हणून जे जे काही आंदोलनं आम्हाला एक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल ते आम्ही करू आणि या कायद्यामध्ये बदल करावा ही विनंती आम्ही केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला करतो आहे. धन्यवाद.